आज आपण एकदम कमी मसाल्यामध्ये झटपट होणारी फ्लावर आणि बटाट्याची सुक्की भाजी कशी बनवायची हे बघणार आहेत. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भाजी बनवण्यासाठी इथं मी मध्यम साईजचे दोन बटाटे घेतलेले आणि त्याच्या अशा थोड्याशा मोठ्याल्या फोडी कापून घेतलेल्या आहेत. बटाटा कापलं की पाण्यात ठेवायचं, त्यामुळे काळं पडत नाही. आणि पाव किलो फ्लावर घेतलेला आहे, त्याच्यासुद्धा मी थोड्याशा मध्यम साईजच्याच फोडी करून घेतलेल्या आहेत. बटाटा आणि फ्लावर उकडून घेणार आहेत आपण. त्याच्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवलेली आणि त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं किंवा भाज्या बुडत्यान इतपत पाणी घालायचं आणि लगेच त्याच्यामध्ये आपण कापलेल्या भाज्या घालायच्या. भाज्या उकडून घेताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, त्यामुळे मस्त चव येते भाज्यांना. आणि मीठ घालून मध्यम गॅसवर भाज्या चांगल्या मऊ होईपर्यंत आपण शिजवून घेणार आहेत. भाज्या शिजतात तोपर्यंत आपण टमाट्याची पेस्ट बनवून घेणार आहेत. तर त्याच्यासाठी इथं मी 2 टमाटे घेतलेले आहेत आणि त्याच्यात थोड्याशा मोठ्याल्या फोडी करून मिक्सरच्या भांड्यात घालायच्या आणि पाणी न टाकता त्याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची. किंवा तुम्ही किसणीने किसूनसुद्धा टाकू शकता टमाटर, तुम्हाला जसं आवडेल तसं टाका. तर हे पहा, मी दोन्ही टमाटे कापून घेतलेले आहेत. तर लगेच आपण मिक्सरला फिरवून घेऊया. तर हे पहा, इथं मी पाणी न घालता टमाट्याची मस्त अशी पेस्ट करून घेतलेली आहे. तर एखाद्या छोट्या वाटीत काढून घेऊया आणि तोपर्यंत बटाटा आणि फ्लावर मस्त शिजलेले आहे तर आपण तेसुद्धा पाण्यातून लगेच काढून घेणार आहेत. बटाटा आणि फ्लावर जास्त पण शिजायचं नाही. बटाटा आणि फ्लावर शिजवून घ्यायला जास्तीत जास्त मध्यम गॅसवर 8 ते 9 मिनटं लागतं, ह्याच्यापेक्षा जास्त नाही. भाज्यांचा जास्त गाळसुद्धा करायचा नाही. जास्त जर भाजी आपण शिजवून घेतले तर त्याची चव बदलते, चव कमी होते. तर हे पहा, आम्ही पाण्यातून भाज्या काढून घेतलेल्या आहेत. तर लगेच आपण आता ह्याला फोडणी देणार आहेत, फ्राय करून घेणार आहेत. तर त्याच्यासाठी मी त्याच कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घालायचं, किंवा तेल तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता. आणि 1/2 चमचा मोहरी घालायची, 1/2 चमचा जिरे घालायचे. मोहरी आणि जिरे छान तळून द्यायचे की लगेच त्याच्यामध्ये टमाट्याची पेस्ट केलेली घालायची. आणि मध्यम गॅसवर छान याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला. तर थोडंसं मी ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे मिक्सरचं भांडं धुवून, जास्त पण घालायचं नाही, अगदी थोडंसंच घातलेलं आहे. तर हे पहा, इथं मी 4 ते 5 मिनटं छान टमाट्याची पेस्ट परतून घेतलेली तेलामध्ये आणि छान त्याला तेल सुटायला लागलेले. असं तेल सुटेपर्यंतच पेस्ट आपल्याला मस्त परतून घ्यायची, त्यामुळे भाजी आंबट लागत नाही खाताना. आणि आपण जर व्यवस्थित परतलं नाही तर भाजी खाताना थोडीशी आंबट लागू शकते. आणि आता लगेच ह्याच्यामध्ये आपण सुके मसाले घालणार आहेत. छोट्या चमच्याने 1/2 चमचा हळद घालायची, 1 चमचा धना पावडर घालायची, 1/2 चमचा गरम मसाला आणि 1/2 चमचा लाल तिखट. लाल तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या गरजेप्रमाणे. आणि आता सगळं हे छान मिक्स करायचं आणि 2 मिनटं फक्त आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, याच्यापेक्षा जास्त नाही. तर मी सगळं छान मिक्स करून 2 मिनटं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठसुद्धा घातलेलं आहे मी ह्याच्यामध्ये. इथं मीठ थोडं कमीच घालायचं, भाज्या उकडतानासुद्धा आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे. अशा पद्धतीने फ्लावर आणि बटाट्याची सुक्की भाजी बनवायची, एकदम सोपी आहे आणि खूप मस्त लागते खायला. आपण याला कांदा लसूण काहीच घातलेलं नाही, अगदी कमी मसाल्यामध्ये खूप चमचमीत अशी मस्त भाजी तयार होती. तर सगळे मसाले मी तेलामध्ये मस्त परतून घेतलेले आहेत. आणि आता सगळ्यात शेवटी ह्याच्यामध्ये आपण घालणार आहेत 2 चमचे बारीक केलेलं सुकं खोबरं. सुकं खोबऱ्याचा कूट तुम्हाला घालायचं असेल तर घाला, नाही घातलं तरीही चालेल. सुकं खोबरं घातल्यामुळे मस्त चव येते भाजीला, त्यामुळे मी 2 चमचे घातलेले. खोबरं घातलं की फक्त एक वेळ चांगलं मिक्स करायचं आणि लगेच त्याच्यामध्ये उकडून ठेवलेल्या भाज्या घालायच्या. भाज्या घातलं की सगळं छान एकजीव करून घ्यायचं मसाल्याबरोबर भाज्या. कमी मसाल्यामध्ये अगदी झटपट होणारी भाजी आणि खूप मस्त लागते चवीला, तर नक्की बनवून बघा. तर सगळं छान मी एकजीव करून घेतलेलं आहे. तर सगळ्यात शेवटी घालूया बारीक कापलेली कोथिंबीर. कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा.
आणि भाजी गरम आहे तोपर्यंत त्याच्यावर झाकण ठेवायचं नाही. त्याच्यावर जर आपण झाकण ठेवलं तर कोथिंबीर काळी पडते. तर इथं मी गॅस बंद केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपली फ्लावर आणि बटाट्याची चमचमीत भाजी खाण्यासाठी तयार आहे. ही भाजी आपण चपाती किंवा भाकरीबरोबर खाऊ शकतो किंवा तुम्ही पुऱ्याबरोबर सुद्धा खाऊ शकता. आणि ही भाजी तुम्ही डब्याला सुद्धा देऊ शकता, एवढी मस्त होते कमी मसाल्यामध्ये. किंवा तुम्ही डाळ भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी सुद्धा बनवू शकता. तर अशा पद्धतीने फ्लावर आणि बटाट्याची सुक्की भाजी एक वेळा तरी नक्की बनवून बघा आणि कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, रेसिपी आवडली तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.